होळीनिमित्त वरळी मधल्या एका मंडळानं तीस फुटी प्रतिकृती तयार केली आणि या प्रतिकृतीमधून मंडळाच्या कार्यकर्त्यांना काय संदेश द्यायचा आहे आणि ही प्रतिकृती तयार करण्यामागची कल्पना काय आहे पाहुयात आमचा प्रतिनिधी रोहन कदम सोबत आता मी वरळी बिरिडी चा क्रमांक चव्वेचाळीसच्या इथे आहे आणि होळी निमित्त इकडे पुतळा उभारण्यात आला ज्यावर लिहिण्यात आलंय मी रेपिस्ट मला शिक्षा कोण करणार होळीनिमित्त आपल्याकडे अशी एक प्रथा आहे की ज्या वाईट गोष्टी आहेत वाईट विचार आहेत त्यांचं दहन केलं जातं आणि गेल्या काही वर्षांपासून समाजात एक वाईट गोष्ट सतत घडताना दिसते ती म्हणजे महिलांवरती आणि छोट्या मुलींवर पण होणारे अत्याचार त्यांच्यावर होणारे त्यांना होणारा त्रास त्याचं प्रतीक म्हणून हा इथे पुतळा उभारण्यात आला आहे किती दिवस लागले बनवायला याच्यामागची कल्पना काय आहे आणि ही पार्टी आहे मला शिक्षा कोण देणार म्हणजे यांना असं वाटतं आहे का की न्याय मिळत नाही आहे थोडंसं जाणून घेऊया श्री सिद्धिविनायक क्रीडा मंडळाने हा इकडे पुतळा उभारला आहे याच्यामागची कन्सेप्ट काय आहे कारण बघून तरी कळत आहे की वाईट असं प्रतीक उभं केलं आहे तुम्ही तर नमस्कार मित्रांनो कसं आहे कॉन्सेप्ट की मी रेपिस्ट मला शिक्षा देणार कोण एका मुलीवरती किंवा कुठल्या महिलेवरती बलात्कार रेप हे लहानसे शब्द लागतात तर कसं होतं रेप करणारा मान वर करून चालतो आहे पण त्या मुलीचं कुटुंब ती मुलगी आयुष्यभर मान झुकावून चालते त्याची दखल घेणार कोण सगळ्यात मोठी गोष्ट आहे की न्यायालयाने आणि शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी ही आमची इच्छा आहे जर हे होणार नसेल तर ही दखल ह्याच्या पुढे जनता घेईल तर त्यासाठी कृपया करून न्यायालयाने आणि शासनाने लवकरात लवकर ह्या गोष्टीवरती बाब आणावी आणि काहीतरी निर्णय लवकरात लवकर घ्यावा समाजात जे काही घडचं त्याचे प्रतीक आणि त्याचे परिणाम सणांवरती सुद्धा दिसतात तेच आपल्याला इथे दिसतात या होळीनिमित्त त्यांनी हा देखावा करण्यात आला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसोबत रोहन न्यूज एटीन लोकमत मुंबई तर आपण मुंबईमधली दृश्य पाहतोय खरं तर रावणाची प्रतिकृती ही दसऱ्याच्या निमित्तानं बनवली जाते आणि दसऱ्याला रावणाचं दहन केलं जातं मात्र मुंबईमधल्या मा बिडडीचा इथे रावणाची तीस फुटी प्रतिकृती तिथल्या सगळ्या तरुणांनी उभारलेली आहे आणि याच्या मागचा उद्देश किंवा मा संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे ते म्हणजे महिला अत्याचार किंवा महिलांना समाजातमध्ये मुलांकडनं नराधमांकडून दिला जाणारा त्रास हा कुठेतरी आता नष्ट झाला पाहिजे आणि हाच संदेश या रावणाच्या प्रतिकृतीतून या सगळ्या तरुण वर्गानं दिलेला आहे आणि यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये आज वेळ झाले इथेच थांबण्याची मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही लॉग ऑन करा न्यूज एट इन डॉट कॉम या आमच्या वेबसाईट वसंच ट्विटर आणि इंस्टाग्रामसाठी आमचं हँडल आहे ॲट द रेट न्यूज